नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9 च्या बातमीपत्रात स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये ऑक्सिजनचं महासंकट निर्माण झालंय, त्यामुळे ऑक्सिजनवर सध्या असलेल्या सुमारे 1000 रुग्णांचा जीव धोक्यात आलाय. मंगळवारी ऑक्सिजन अभावी 3 रुग्णांचा पिंपरी चिंचवडमध्ये मृत्यू झाला. आणि एकंदरीत परिस्थिती पाहता यापुढे ज्या रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्यांना ऍडमिट करून घेण्याची क्षमता नसल्याचं हतबल विधान डॉक्टरांनी केलं. आणि शासनानं त्वरित ऑक्सिजन उपलब्ध करून न दिल्यास पिंपरी शहरातील रस्त्यांवर रुग्णांचे मृत्यू होतील अशी भयावह शक्यता सुद्धा पिंपरीतल्या खासगी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. पिंपरीतील एका रुग्णालयातलं सीसीटीव्ही फुटेज आपण बघतोय, अगदी अर्ध्या रात्रीत रुग्णांना हलवण्याची वेळ रुग्णालयावरती आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही प्रशासनाला ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं निदर्शनास आणून देतोय, निवेदन सुद्धा दिली पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असा आरोप डॉक्टरांनी केलाय. थेट जाऊयात पिंपरी चिंचवड मधून. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत जोडले गेलेत. गोविंद, पिंपरी चिंचवड मध्ये काय परिस्थिती आहे, ऑक्सिजनचा तुटवडा आणि डॉक्टर स्वतः काय सांगतायत? अर्थातच अजूनही परिस्थिती जी आहे ते पूर्णतः नियंत्रणामध्ये नाही आहे. जे खासगी रुग्णालय आहेत त्या रुग्णालयामध्ये सुमारे 1000 रुग्ण आहेत ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे. अशा रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचणं गरजेचं असताना रात्री अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रशासनातले जे अधिकारी आहेत, विभागीय आयुक्त, स्थानिक जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कमिशनर आहेत राजेश पाटील आणि इतर सगळे अधिकारी रात्री 3:30 वाजेपर्यंत बसून होते आणि त्यानंतर कुठेतरी ऑक्सिजन पुरवठा केला गेला. जर रात्रीतून हा पुरवठा झाला नसता तर आज मोठी चिंतेची बाब इथे निर्माण झाली असती. आजही जो पुरवठा झालाय तो केवळ आजच्या दिवसापुरताच आहे. उद्याची परिस्थिती काय असेल हे आताही प्रशासकीय अधिकारी सांगू शकत नाही. आधी पिंपरी चिंचवड मधल्या स्टार रुग्णालयाचे डॉक्टर प्रमोद कुबडे यांनी काल संध्याकाळी एक प्रतिक्रिया दिली होती, ती आधी ऐकूयात. कोरोनाची जी काय रुग्णांची कंडिशन आहे अतिशय क्रिटिकल आणि गंभीर अवस्था पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेली आहे. कुठल्याही रुग्णाला बेड अवेलेबल होत नाहीये. बेड मिळाला तर ऑक्सिजनची अतिशय दयनीय अवस्था आहे. किती आम्ही प्रयत्न करतोय पण ऑक्सिजनचा पुरवठा आम्हाला सुरळीत होत नाहीये आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं आश्वासन शासनाकडनं ऑक्सिजनच्या बाबतीत मिळत नाहीये. त्यामुळे अजून नवीन रुग्ण आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल करून आम्हाला घेता येत नाहीये. पुन्हा जाऊयात पिंपरी चिंचवड मधून. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत. गोविंद, आपण याच परिस्थितीवरती बोलत होतो, कंटिन्यू. अर्थातच हीच परिस्थिती आपण सांगत होतो की अत्यंत बिकट परिस्थिती, अभूतपूर्व परिस्थिती रात्री इथे निर्माण झाली होती. आत्ताही तीच परिस्थिती आहे. जे खासगी रुग्णालय आहेत त्यांच्याकडे जो ऑक्सिजनचा साठा आहे तो अजिबात शिल्लक नाही आहे. जे ऑक्सिजन पुरवलं जातं तेवढ्यावरच सगळे पेशंटचे उपचार केले जात आहेत. मात्र हे नियोजन नेमकं कशामुळे फसलं याचं उत्तर प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला द्यावं लागणार आहे. 1000 जे रुग्ण आहेत त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे आणि चाकणमध्ये तर 3 रुग्णांचा, ज्याच्यामध्ये 25 वर्षीय तरुणाचा समावेश आहे, अशा 3 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. ही कालचीच घटना आहे. त्यामुळे परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे. यावर तोडगा काय आहे तर जी काय मागणी आहे जिल्हा प्रशासनाची किंवा खासगी रुग्णालयाची, त्या मागणीनुसार पुरवठा होत नाही. याचं कारण असं सांगितलं जात आहे की कच्चा माल जो आहे ऑक्सिजन उत्पादनासाठी लागणारा तो या प्लांटला पुरवला जात नाही आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मात्र याचं नियोजन आधी का केलं गेलं नाही, रात्री 3:30 वाजेपर्यंत, जसं मी म्हटलं की सौरभराव जे विभागीय आयुक्त आहेत त्याचबरोबर पालकमंत्री असतील, आरोग्यमंत्री असतील, हे सगळे या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पोलीस बंदोबस्त लावून ऑक्सिजनचे टँकर पिंपरी चिंचवडमध्ये आणल्या गेले एवढी. बिलकुल गोविंद, तुमच्याशी पुन्हा संपर्क साधूच. मात्र पिंपरी चिंचवड मधली सध्या स्थिती अतिशय बिकट दिसते, कारण ऑक्सिजनचा तुटवडा आणि पिंपरी चिंचवड मध्ये सध्या साधारण 1000 रुग्ण यांना ऑक्सिजनची गरज आहे आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती किंवा त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं कळत आहे. गोविंद वाकडे आमचे पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण माहिती घेत आहोतच. आणि पुन्हा जाऊयात गोविंद, का इतकी टंचाई निर्माण झाली आहे आणि याचं नियोजन नाही, अर्थातच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, मात्र सध्या या संकटाला कसं तोंड दिलं जात आहे?
खरतर हावरचा जो नियोजनाचा जो प्रश्न आहे तो जिल्हा प्रशासन आणि एफडीए यांच्याकडे येतो आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना यावर समन्वय साधून हे करावं लागणार आहे। मात्र जसं गोविंद थोडासा थांबवते पुन्हा एकदा, कारण पिंपरी चिंचवडचे माजी आमदार महेश लांडगे आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत। महेश लांडगेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। मात्र तुमच्या पिंपरी चिंचवड मधली परिस्थिती फारच भयावह दिसतेय, कोरोना रुग्णांच्या संदर्भातली काय खरी स्थिती आम्हाला सांगू शकाल? पिंपरी चिंचवड शहरामध्ये रात्री आम्ही 2 वाजेपर्यंत सगळा आढावा घेतला, तर 2300 पेक्षा जास्त पेशंट ऑक्सिजनवर, त्यांना ऑक्सिजनची गरज होती आणि बरेचसे प्रायव्हेट हॉस्पिटल मधले डॉक्टर इतके घाबरले होते अशी जर काय परिस्थिती झाली तर उद्रेक झाला असता किंवा त्यावर उपचार झाला असता त्याच्यामध्ये फरक आकडले होते। आणि खरंच आम्ही एफडीए किंवा आमचे म्हणजे खरं सांगायला फार ही वाटतं की आमचे पिंपरी चिंचवड महापालिकेचं प्रशासन खरंच त्यांनी रात्रभर जागून होते, ते ऑक्सिजनसाठी ते पाहिजे ते प्रयत्न करत होते, त्यांना जो पुरवठा म्हणजे मिळायला पाहिजे होता तो पुरवठा एफडीए कडनं किंवा जिल्हा प्रशासनाकडनं मिळत नव्हता। अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांना संरक्षण देणं किंवा डॉक्टरांना त्या ठिकाणी जाऊन डॉक्टरांना सांगणं तुम्ही काळजी करू का, आम्ही तुमच्याबरोबर पेशंटला धीर देणं, पेशंटच्या नातेवाईकांना धीर देणं, ही सगळी परिस्थिती आम्ही हाताळली रात्री, पण हीच परिस्थिती अजून सुद्धा तशीच आहे। जर ऑक्सिजनची पूर्तता आता पूर्ण नाही झाली तर या शहरामध्ये फार मोठं संकट येईल आणि फार मोठ्या दुर्घटनेला आपल्याला सामोरं जावं लागेल। रात्री सुद्धा आम्ही कळकळीने सांगितलं, आता पण आम्ही कळकळीने सांगतो की ही गरज आहे आणि याला दुसरा पर्याय नाही आहे। एक तर पेशंटला रेमडेसिवीर किंवा अन्य इंजेक्शनच्या माध्यमातून पहिलेच ते भीतीच्या वातावरणात मिळत नाहीत आणि आता जर ऑक्सिजन संपला तर फार मोठं संकट या शहरावर येईल। आता आम्ही रात्रीपासून प्रयत्न करतोय, आमचे प्रशासन करतंय, आमचे लोकप्रतिनिधी करतात, फक्त आम्हाला जो एफडीए कडनं हे मिळाला पाहिजे रिस्पॉन्स मिळाला तो मिळत नाहीये। जे तर सध्या पिंपरी चिंचवड मधली ही परिस्थिती आणि हे सगळं वास्तव किंवा सद्य परिस्थिती काय आहे हे सांगतायत तिकडचे स्थानिक आमदार महेश लांडगे आपल्यासोबत बोलतायत। महेश लांडगेजी, आमचे पिंपरी चिंचवड मधले प्रतिनिधी गोविंद वाकडे सुद्धा आपल्यासोबत आहेतच आत्ता लाईनवरती आणि ते तुम्हाला काही प्रश्न थेट विचारतायत। महेश दादा, खरं तर ही परिस्थिती निर्माण व्हायला नेमकं जबाबदार कोण आहे? तुम्ही म्हणताय की वास्तव तुम्ही उघड केलं की एफडीएचे अधिकारी तुम्हालाही दाद देत नव्हते, नेमकी कशामुळे ही परिस्थिती निर्माण झाली? नियोजनाचा अभाव दिसतोय का आणि यापुढे तुम्ही काय मागणी करतात या सगळ्या बेजबाबदारपणामुळे जी ही परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसतंय त्यासाठी तुम्ही काही मागणी करणार आहात? गुरुजी, नियोजनाचा अभाव आहे का? तर 100% नियोजनाचा अभाव आहे। काल आमचे ॲडिशनल आयुक्त अतिरिक्त आयुक्त ढाकणे साहेब त्या जगडे मॅडम यांनी रात्री जाऊन आमच्याकडे ऑक्सिजन नाहीये, आमच्या शहरात ऑक्सिजन नाहीये, परिस्थिती भयानक आहे, सहानी म्हणून एक टँकर होता कुणाचा सहानींचा, तो टँकर बुसरीचा चौकात जाऊन अडवला आणि तो त्यांनी घेऊन तिकडे गेले। त्यातला सुद्धा अर्धा टँकर घेऊन परत आम्हाला तो अर्धा टँकर पुण्याकडे रवाना करायला लावला। अशी परिस्थिती आहे की पूर्ण तिथं गरज आहे, आपण पूर्ण तिथं गरज पूर्ण करू शकत आणि जिथं देतोय तो अपुरा आहे, हे सगळं नियोजनाचा अभाव असल्यामुळेच घडतंय। जर आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी आपल्याला पूर्णपणे याचा अंदाज आला की आपण काय परिस्थिती गेल्या वर्षी हाताळली, यावर्षी त्याच्यापेक्षा भयानक येतं, आपली तयारी काय आली पाहिजे, अशा पद्धतीचं नियोजन आपल्याकडनं झालं पाहिजे होतं, पण ते नियोजन होत नाहीये। एफडीएच्या लोकांना आता बघा कुठल्याही आजारासंदर्भात किंवा व्हायरस संदर्भामध्ये एफडीएच्या लोकांना आपल्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांपेक्षा त्यांना जास्त त्याचं आकलन आहे, त्यांना जास्त नॉलेज आहे त्याचं, मग त्यांना पुढली परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून कुठलंही काम करता आलं नाही। आज शहरामध्ये रेमडेसिवीर असेल, ऑक्सिजन असतील किंवा व्हेंटिलेटर बेड असतील, मला सांग पिंपरी चिंचवड शहरामध्ये इकडलं आमचं जुन्नर खेड आंबेगाव शिरूर मावळ या भागात आमच्याकडला लोड वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला पण फावड झालेला आहे। त्याकरता आमची की
जी बिल्कुल, आवाज नीट पोहोचत नाहीये. मात्र महेश लांडगेजी, खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल, आणि धन्यवाद आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत होते या संपूर्ण संवादासाठी. तर पिंपरी चिंचवड मधली ही सद्य परिस्थिती, तुर्तास आपण जाऊयात, थेट प्रियंका गांधी बोलतायत. कोई जाके चुनावी रैलियों में टेस्ट करा रहा है? कोई चेक कर रहा है कि इतनी बड़ी भीड़ इकट्ठी हो रही है, 40,000 लोग, 30,000 लोग इकट्ठे हो रहे हैं, आपने अभी तक नहीं किया, अब तो करिए, अब तो रोकिए. जब ये संक्रमण इतना बढ़ गया है, आप यूपी के आंकड़े देखिए, 4 तारीख या 5 तारीख से 16 तारीख तक 7 गुना संक्रमण बढ़े हैं, तो इसी तरह से पूरे देश में बढ़ रहे हैं, और जब इतना बढ़ रहा है तब तो रुक जाइए ना. उत्तर प्रदेश के अंदर लगातार आंकड़े बढ़ रहे हैं, जबकि टेस्ट की संख्या नहीं बढ़ी है. और सबसे ज्यादा जो जो अभी हम असेसमेंट लगती है वो ये लगती है कि पहले पहली वेव में ये संक्रमण, ये वायरस सिटीज में था, आज ये देहात तक पहुंच गया है. शायद ही कोई ऐसा जिला बचा है उत्तर प्रदेश का जहां से नंबर्स ना बढ़ रहे हों, और टेस्टिंग ना होने की बात, एडमिशन ना होने की बात और ऑक्सीजन ना होने की बात सामने आ रही हो. तैयारियों को कैसे देखती हैं आप उत्तर प्रदेश सरकार की, और उनके दावों को कैसे देखती हैं? तो वो कह रहे हैं कि हम लोग टेस्टिंग बढ़ा रहे हैं पूरी तरीके से, सरकार मुस्तैद है. देखिए, उनके दावों के बारे में तो कम ही बोला जाए, क्योंकि उन्हीं का जो सीरो सर्वे है उसके मुताबिक, जो अक्टूबर नवंबर के समय का सीरो सर्वे है उसके मुताबिक 5 करोड़ लोगों को तकरीबन, उन्होंने कहा था 5 करोड़ लोग कॉन्टैक्ट आए हैं इस वायरस के कॉन्टैक्ट में आए हैं उस समय, और उन्होंने रिकमेंडेशन दिया था कि टेस्टिंग आप एकदम रैंप अप कर लीजिए, ज्यादा से ज्यादा बढ़ा दीजिए. सरकार, यूपी सरकार ने क्या किया? यूपी सरकार ने 70% एंटीजन टेस्टिंग शुरू की. मतलब है कि जो एक्चुअल टेस्ट है, जो RT-PCR का टेस्ट है, वो सिर्फ 30% हो रहा है आज यूपी में. उस समय उन्होंने क्यों नहीं बढ़ाया? उसको बढ़ाने के बजाय एंटीजन टेस्ट क्यों शुरू किया? अपने आंकड़ों को कम करने के लिए. आज भी प्राइवेट लैब्स में तरह तरह के रिपोर्ट आ रहे हैं हर जगह से कि प्राइवेट लैब्स को कहा गया है कि आप टेस्टिंग बंद करिए. किस लिए? किस लिए? टेस्टिंग से ही तो जान बचेगी. तो क्या जनता के की जान महत्वपूर्ण है, लोगों की जान महत्वपूर्ण है, कि फिर आपके आंकड़े महत्वपूर्ण है, कि आपकी सरकार की इमेज महत्वपूर्ण है? तो देखिए, ये समय है, यूपी में कोई अलग स्थिति नहीं है पूरे देश से, सिर्फ ये है कि और भी भयानक स्थिति है. बट जो प्लानिंग स्ट्रेटजी की जो स्थिति है वही है जो जो केंद्र सरकार की है, मतलब की ही नहीं गई है. ना बेड्स उपलब्ध कराए इन्होंने, महीने पड़े थे, स्टेडियम्स हैं आपके पास, इतनी मतलब इतनी सुविधाएं हैं, वो सुविधाएं आपने बेड्स को इंक्रीज करने के लिए क्यों नहीं डाली? आपने ऑक्सीजन का सप्लाई इंक्रीज करने के लिए क्यों नहीं किया? मतलब देखिए, मैं कई दिनों से, आपको भी मालूम होगा, आपके आपके साथ भी यही हो रहा होगा, हर जगह से ऐसे रिपोर्ट आ रहे हैं कि समझ में ही नहीं आ रहा कि ये सरकार क्या कर रही है. शमशान घाटों पर इतनी भीड़ लगी हुई है, लोग कूपन्स लेके खड़े हुए हैं. कुछ दिनों पहले मुझे बताया गया कि 12 घंटे के लिए इंतजार करना पड़ रहा है, लकड़ी नहीं मिल रही. मतलब ये स्थिति आ गई कि हम लोग सोच रहे थे कि किस तरह से हम मदद करें, क्या हम किसी भी तरह से कोई लकड़ी उपलब्ध करा सकते हैं, कुछ कर सकते हैं, और हम खुद सोच रहे हैं कि हम क्या करें इस स्थिति में. जो सरकार को करना चाहिए था सरकार नहीं कर रही है. जब ये बाहर बात निकली, जब एक वीडियो निकला कि ये हो रहा है कि इतने सारे शव जलाए जा रहे हैं लखनऊ के शमशान घाट पे, तो इन्होंने क्या किया? स्टील की शीटिंग लगानी शुरू कर दी. किससे छिपा रहे हैं? पब्लिक तो देख रही, पब्लिक तो जी रही है ना, पब्लिक त्राही त्राही है. अस्पतालों के बाहर बैठ के रो कौन रहा है? तो आप पब्लिक से क्या छुपाना चाहते हैं? इस समय मैं देखिए पूरी सकारात्मक तरह से ये कह रही हूं, मैं बिल्कुल
क्रिटिसिज्म के तौर पर नहीं कह रही हूँ, मैं सकारात्मक तरह से, कंस्ट्रक्टिव तरह से ये कह रही हूँ, भगवान के लिए सरकार कुछ करे। तर सध्याची देशाची परिस्थिती आणि त्यावरती प्रियांका गांधी बोलतायत आणि यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी किंवा भाजपवरती टीका केलेली आहे, त्या एकूणच केंद्र सरकारवरती बरसलेल्या आहेत. पुढच्या बातमीकडे आता वळतोय, ती म्हणजे अहमदनगरमधली बातमी आहे. कारण रात्री उशिरा 19,000 लिटर ऑक्सिजनचा टँकर नगरमध्ये पोहोचला. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि आज पुन्हा दुसऱ्या टँकरची प्रतीक्षा आहे. राज्यामध्ये ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर ऑक्सिजन न पाठवण्याचे आदेश दिले, त्यामुळे जिल्ह्यातला ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. अर्थात अहमदनगरमध्ये सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि एक ऑक्सिजनचा टँकर पोहोचलेला आहे आणि जी काही रुग्णांची जी ऑक्सिजनची मागणी आहे ती पूर्ण होतीये. या संदर्भातली माहिती घेऊया. साहेबराव कोकणे आमचे प्रतिनिधी अहमदनगर मधून आपल्या सोबत आहेत फोनलाईन वरती. साहेबराव, काय परिस्थिती होती आणि आता ऑक्सिजनचा पहिला टँकर आल्यानंतर किती दिलासा मिळालाय आणि आज आणखी एक टँकर येणार आहे, त्याबद्दल काय माहिती? श्वेता, अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 21,560 रुग्णांवरती सध्या उपचार सुरू आहेत. त्यापैकी 1,000 ते 1,200 रुग्ण जे आहेत ते व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरती आहेत, अशी दोन्ही मिळून एक संख्या आहे. ह्या सगळ्या प्रकरणावरती नगर जिल्ह्याला 60 मॅट्रिक टन लिक्विड जो गॅस असतो त्याची आवश्यकता आहे. त्यापैकी काल फक्त 12 KL एक टँकर भेटलेला आहे. त्यापैकी रात्री उशिरा 19 KL टँकर नगरमध्ये दाखल झालेला आहे. त्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे अहमदनगर जे शासकीय रुग्णालय आहे त्याला 15 KL डिमांड आहे आणि खासगी रुग्णालय जे आहेत, खासगी आणि कोविड सेंटर मिळून 45 KL डिमांड ही डेली आहे. म्हणजे एका मिनिटाला एका रुग्णाला 2 किलो ऑक्सिजनची गरज आहे अशा हिशोबाने ही मागणी आहे. परंतु काल जेव्हा 2 दिवसापासून राज्यामध्ये ऑक्सिजनचा कमतरता भासवली आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या भागा जिल्ह्यामध्ये उत्पादन होणारा ऑक्सिजन जो आहे तर त्या ठिकाणी पहिला पुरवठा करावा, त्यानंतर इतर ठिकाणी प्रोटेक्ट केला जावा असे पत्र काढले आहेत. त्यामुळे ही मागणीचा ऑक्सिजन तुटवडा आहे तो जाणू लागलेला आहे. अहमदनगरमध्ये मोठ्या प्रमाणावरती असा कुठलाही ऑक्सिजन तयार करण्याचा प्लॅन नाही, त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ही मोठी ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. काल जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास दुपारनंतरचीही धावपळ सुरू झाली की टँकर येणार नाही असं बोललं होतं, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री 11-10 वाजेपर्यंत प्रत्येक नेते जे आहेत त्या प्रत्येकाला फोन केला आहे. नगर जिल्ह्यातले मंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो यांच्यापर्यंत त्यांना फोन करावं लागले. त्यानंतर रात्री 9:30 ते 11:15 हा टँकर नगर आलेला आहे. आज जवळपास ही जी मागणी आहे, म्हणजे कालची जवळपास 45 KL मागणी अजूनही पूर्ण करायला लागली नाही. कारण या सगळ्या प्रकरणावरती सगळ्यात जास्त फटका बसतोय तो रुग्णांच्या नातेवाईकांना. डॉक्टर म्हणताय की तुम्ही पेशंट घेऊन जा, बेडच उपलब्ध नाही, तर पेशंट न्यायचे कुठे हा मोठा प्रश्न त्याच्या पुढे आहे. डॉक्टरने काही लोकांकडून लिखी घेतलेलं आहे की तुम्ही तुमच्या भरोशावर पेशंट ठेवा. या सगळ्या परिस्थितीमध्ये शासनाने काहीतरी पर्याय व्यवस्था करायला हवी. काल जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व खासगी डॉक्टर जे आहेत त्यांना एक पत्र काढलेलं आहे की तुम्ही स्वतःचे ऑक्सिजनचे प्लॅन टाका. प्लॅन टाकायला 2-3 दिवस लागतात, त्यामध्ये काय प्लॅन उभारतील, परंतु आजचा पुरवठा कसा पूर्ण करायचा हा मोठा प्रश्न आहे. जिल्हाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा बैठक आहे, त्यावर ती पुरवठा किती जर हे कळेल. श्वेता साहेबराव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. मात्र नगरमध्ये एक टँकर आल्यानंतर काही प्रमाणात होईना दिलासा मिळालाय, मात्र आणखी दुसऱ्या टँकरची प्रतीक्षा किंवा गरज ही आहेच. पुढची बातमी, मुंबईमध्ये मलबार हिलच्या एका कोविड सेंटरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मलबार हिलच्या कोविड सेंटरमध्ये आयसीयूमध्ये हलवण्यावरून वाद झाला आणि यावेळी कोरोना रुग्णानं चक्क डॉक्टरवरतीच प्राणघातक हल्ला केलाय. या हल्ल्यानंतर डॉक्टरांचीच प्रकृती नाजूक असल्याचं कळतंय. कोरोना रुग्णानं या डॉक्टरवरती गळ्यावर आणि पाठीवर चाकून हल्ला केलाय. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. एक विचित्र घटना मुंबईतल्या मलबार हिलच्या कोविड सेंटरमध्ये. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, कोरोना रुग्णाकडून डॉक्टरवरतीच हा हल्ला, खूप विचित्र घटना, काय संपूर्ण घटना? ही घटना जी आहे ही जवळपास 4 ते 5 दिवसांपूर्वीची आहे, पण जे डॉक्टर आहेत त्यांची प्रकृती आता गंभीर झाल्यानं
या घटनेची दखल जी आहे ती मुंबई पोलिसांनी घेऊन ती आता तपास करतायत. ज्यावेळी असं सांगितलं जात आहे की माहिती मिळाली आपल्याला, राजेश गुप्ता नावाचा एक 45 वर्षीय एक तरुण आहे ज्याला मलबारी येथे खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जेव्हा पुढे त्याला खोकला, ताप, ससा त्रास, डोकेदुखी, पित्ता त्रास होत त्याला जाणवू लागला आणि पुढे त्याला कोविड अहवालाची प्रतीक्षा होती. मात्र त्याचा कोविड अहवाल देखील खूप उशिराने आला आणि जेव्हा त्याचा अहवाल आला त्यावेळी त्याला त्याच्या टेस्टमध्ये जास्त प्रमाणामध्ये इन्फेक्शन असल्याचं त्या अहवालामधून दिसून आलं. व यावेळी जो जेव्हा उपचार घेत होता त्यावेळी देखील तो म्हणजे डॉक्टरांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती उद्धटपण देत होता. त्याचनंतर पुढे त्याला जेव्हा आयसीयूमध्ये दाखल करायची वेळ आली तेव्हा तो त्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी त्याला सांगितलं तेव्हा त्याने उलवाडीची उत्तर दिली. मात्र जेव्हा त्याची प्रकृती खालावू लागली तेव्हा मात्र तो डॉक्टरांवरती चिडू लागला, शिवीगाळ करू लागला की मला आयसीयूमध्ये शिफ्ट करा म्हणून. आणि जसं आपल्याला माहितीये श्वेता की संपूर्ण राज्यभरामध्ये आयसीयू बेडची परिस्थिती किती गंभीर आहे, अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी याच्यावरती ट्रीटमेंट सुरू केली होती. पण हा जो रुग्ण आहे या रुग्णाने शेवटी कायदा हातामध्ये घेतला आणि डॉक्टरांवरतीच त्या ठिकाणी हल्ला केला. ज्या या हल्ल्यामध्ये डॉक्टर अतिशय गंभीर जखमी झाले असून पाठीवरती आणि गळ्यावरती त्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्यामुळे हे जे डॉक्टर आहेत त्यांची प्रकृती आता अत्यंत नाजूक झालेली आहे आणि त्याच अनुषंगी आता नेमकं हे म्हणजे आयसीयू बेडवरून हा वाद झाला होता का दुसरं काही कारण आहे याचा तपास करण्याकरता पोलीस आता या अजित धन्यवाद दिलेल्या असं विस्तार माहितीसाठी. मुंबईतल्या मलबार हिल मधल्या कोविड सेंटर मधला हा प्रकार आणि खरंच विचित्र प्रकार म्हणावा लागेल, एका कोरोना रुग्णाकडून आयसीयू मध्ये हलवण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि डॉक्टरांवरती चाकून वार केलेले आहेत, त्यामुळे आता या हल्ल्यानंतर डॉक्टरांचीच प्रकृती नाजूक असल्याचं कळतंय. आणखी इतरही महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि पुढची महत्वाची संपूर्ण राज्याच्या दृष्टीनं असणारी बातमी. कारण आज रात्री मुख्यमंत्री लॉकडाऊनची घोषणा करणार असल्यानं मुंबईप्रमाणेच औरंगाबादमध्ये सुद्धा नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि मुंबईत सुद्धा तशीच गर्दी दिसतेय. कारण लॉकडाऊनची घोषणा होणार म्हटल्यावर आपल्या आवश्यक असलेल्या किंवा गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी केलेली ही गर्दी. आज सकाळपासूनच मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये खास करून दादर मार्केटमध्ये नागरिकांनी फळं आणि भाज्या खरेदीसाठी केलेली ही तुफान गर्दी आहे. एकीकडे कोरोनाचं गडद संकट समोर असताना कोरोनाच्या नियमांचा मात्र नागरिकांना विसर पडलाय. लोक जीव धोक्यात घालून इथे खरेदी करताना दिसत आहेत. आता लॉकडाऊनची घोषणा होणार म्हटल्यावर लोक विड्यासारखे घराबाहेर पडतायत. काही जण काही गोष्टी खरेदी करण्यासाठी तर काही जण आणखी कोणत्या दुसऱ्या कामांसाठी. याच सगळ्या घडामोडींचा आढावा आपण घेऊयात. मुंबईमधून प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत. प्रणाली, लॉकडाऊनची घोषणा होणार म्हटल्यावर याचं टेन्शन बऱ्याच मुंबईकरांनी घेतलंय, त्यामुळे मुंबईकर कसे बाहेर पडलेत, कोणत्या कारणांसाठी, काय काय कामांसाठी आणि काय चित्र दिसतंय? घराबाहेर पडले आहेत कारण पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा होणार असं कळत आहे त्यामुळे. आणि आपली जरी प्रतिक्रिया अशी असली की लोक ठिकठिकाणी गर्दी करत असल्या तरी लोकांची सुद्धा त्याच्या मागे काही कारणं आहेत, लोकांच्या मनामध्ये सुद्धा काही भीती आहे. दरवेळेला तुम्ही का धरता असा प्रश्न संदीप देशपांडे मनसेचे सरचिटणीस यांनी विचारलेला आहे. संदीप, तुम्ही म्हणताय की दरवेळेला तुम्ही जनतेला दोषी का धरता, परंतु आज सुद्धा दादरचं बाजार असेल, इतर किराणाची दुकानं असेल, तिथे लोक मोठ्या प्रमाणावर कोणाचा, लोकांचा की सरकारचा? गेल्या 4 नव्हती. आता तुम्ही जर टायमिंग कमी केला म्हणजे हे कोण प्लॅनिंग करतं मला माहीत नाही. त्यांच्या अकलेची जेवढे पूजा करावी तेवढी कमी आहे की 7 ते 11 तुम्ही लिमिटेड वेळ ठेवला तर लोकांना त्याच वेळेत जावं लागणार, ती गर्दी वाढणार नाही का? जर दिवसभर चालू ठेवलं तर माणसं टप्प्याटप्प्याने येतील, गर्दी होणार नाही. एवढी साधी अक्कल जर सरकारला नसेल तर याचा दोष जनतेला का द्यायचा? मुळात विषय असा आहे की गेल्या 3 महिन्यापासून जर कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत होती,
बरोबर आहे. तर ह्याच्यासाठी जर ही समजा ही इतकीची इतकी झाली तर याला काय लागणार आहे, तो ऑक्सिजन लागणार आहे, रेमडेसिवीर तुम्ही मेडिकल प्रोटोकॉलमध्ये रेमडेसिवीर टाकलेलं आहे तर रेमडेसिवीर लागणार आहे. तर मुळात ह्याच्या संदर्भातलं एक नियोजन करणं आवश्यक होतं. गेल्या 3 महिन्यात आपण बघतोय ज्या सरकारच्या बैठका होत आहेत त्या फक्त लॉकडाऊन संदर्भात होत आहेत की लॉकडाऊन करायला पाहिजे का, लॉकडाऊन नाही करायला पाहिजे का. पण लोकांना लागणारा ऑक्सिजन, लोकांना लागणारी औषधं, लोकांना लागणारी बेड्स हे कशा पद्धतीने उपलब्ध होतील याच्या संदर्भातलं नियोजन कोणी करायला पाहिजे, सरकारने करा. सरकार जे नियोजन करण्यामध्ये फेल होत आहे ते सगळा आरोप लोकांवर ढकलून देतात निश्चित. आणि मी तर बघतो की प्रसारमाध्यमही तेच दाखवत आहेत, रोज फक्त एवढंच दाखवत आहेत की जनता दोषी. एक दादरचं मार्केट सकाळी दाखवायचं, एक विरारचं मार्केट दाखवायचं आणि जनता कशी बेजबाबदार आहे दिवसभर बोंबलत सुटायचं. माझा प्रश्न असा आहे की हा प्रश्न प्रसारमाध्यमाने सरकारला सुद्धा विचारला पाहिजे की गेल्या 3 महिन्यात जर तुम्हाला माहिती होतं की रुग्णसंख्या वाढणार आहे तर त्याच्या ऑक्सिजन संदर्भात तुम्ही काय नियोजन केलं होतं. तुम्ही जर मेडिकल प्रोटोकॉलमध्ये रेमडेसिवीर आणि बाकीची औषधं लागणार आहेत हे जर मेडिकल प्रोटोकॉलमध्ये टाकलेलं तर ती औषधं लोकांना उपलब्ध व्हावी याच्यासाठी सरकार म्हणून तुम्ही काय नियोजन केलं 3 महिन्यामध्ये, याचं उत्तर शून्य आहे. काल मी बघितलं जो मंत्री येतो तो लॉकडाऊनची शिफारस करतो, मग गेले 10 दिवस काय लॉकडाऊनची रंगीत तालीम चालू होती का सरकारची. गेल्या 10 दिवसामध्ये तुम्ही दुकानं बंद केलेली, ट्रान्सपोर्ट बंद केलेले, फक्त इसेन्शियल सर्व्हिस चालू होत्या, म्हणजेच लॉकडाऊन होतं ना. मग आता नवीन नवीन नावं कसली देत आहे, म्हणजे आधी निर्बंध, मग कडक निर्बंध, मग लॉकडाऊन, मग अति कडक लॉकडाऊन, मग अति अति कडक लॉकडाऊन, एका नावं बदलून लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे चालू आहेत का सरकारचे. मग आज जर समजा संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा झाली, सगळंच जर बंद, म्हणजे काय संपूर्ण लॉकडाऊन हा काय आहे. मग संपूर्ण लॉकडाऊन आणि कडक निर्बंध याच्यातले 2 फरक सांगावेत सरकारने काय आहेत ते. उगीच लोकांना जे पद्धतीने सरकारचं सपशेल जे उभारलेली होती ती डिसमेंटल केली. का केली डिसमेंटल, हे तुमचं फेल्युअर नाहीये का फक्त जनतेचं फेल्युअर आहे हे सर. जी प्रणाली नीट आवाज पोहोचत नाही आमच्यापर्यंत, मात्र मनसेचे संदीप देशपांडे हे सरकारवरती टीका करतायत की लॉकडाऊनची घोषणा होणार म्हणजे काय, मग सध्या हे जे निर्बंध आहेत त्यातला आणि लॉकडाऊन मधला फरक काय, असा प्रश्नच संदीप देशपांडेंनी उपस्थित केलाय. पुढच्या बातमीकडे वळतोय. आज रात्री आता मुख्यमंत्री लॉकडाऊनची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच मुंबईप्रमाणेच औरंगाबादमध्ये सुद्धा नागरिकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे की औरंगाबादच्या जाधववाडीमध्ये फळं आणि भाज्यांच्या खरेदीसाठी तुफान गर्दी जमलेली दिसली. ही गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात होती की सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडवला आणि नागरिकांनी सगळे नियम पायदळी तुडवल्याचं चित्र. एखाद्या जत्रेत जशी गर्दी जमते तशाच प्रकारे लोक इथे खरेदीसाठी एकत्र आल्याचं दिसतंय. तौबा गर्दी आणि त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचा नागरिकांना विसर पडल्याचंच एकूण दिसतंय. एकीकडे वाढती रुग्णसंख्या आणि दुसरीकडे नागरिकांचं असं बेजबाबदारपणाचं वागणं, त्यामुळे देशात आणि राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतीय आणि एकीकडे गर्दी टाळण्याचं आवाहन केलं जात आहे मात्र परिस्थिती उलटच दिसतेय. थेट जाऊया औरंगाबाद मधून, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत आपल्या सोबत. सिद्धार्थ, काय ही गर्दी, काय म्हणावं याला, औरंगाबादकरांना कोरोनाचा विसर पडलाय का. आपल्याला सरळ सरळ हे म्हणता येईल की एवढी जर गर्दी जमत असेल तर प्रशासन कुठेतरी फेल ठरलेला आहे. कारण या जाधव मंडीमध्ये आधीपासूनच जी आहे भाजी मोठ्या विक्रेत्यांना बंदी घालण्यात आलेली आहे. या ठिकाणी किरकोळ भाजी विक्री करण्यास परवानगी दिलेली आहे, मात्र प्रशासनाचे इथं एकही अधिकारी नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीला जे काही निर्बंध लावून दिलेले आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी इथं एकही माणूस नाही आहे. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जमते. ही आजच्या दिवसाची गर्दी नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून अशा पद्धतीची गर्दी आहे. आणि औरंगाबादमध्ये पॉझिटिव्हिटीचा रेट 25-30% आहे, याचा अर्थ 100 25-30 लोक पॉझिटिव्ह येऊ लागलेले आहेत. आणि इथं तर हजारोची गर्दी आहे. या ठिकाणी अनेक पॉझिटिव्ह लोक असतील, अनेक लोकांनी मास्क घातलेले नाही आणि हीच लोक आता समाजामध्ये जाऊन पॉझिटिव्हिटी वाढवू शकतात. प्रशासनाला हे माहीत असून सुद्धा प्रशासन का इथं या ठिकाणी अंमलबजावणी कडक करत नाही. सतत जे आहे औरंगाबादकर किंवा नागरिकांना दोष देऊन या ठिकाणी चालणार नाही. तर प्रशासनाने इथं या ठिकाणी लाठी उगारणं आवश्यक आहे की या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावणं आवश्यक आहे. आणि जसं आज मुख्यमंत्री 8:30 किंवा 8:00 दरम्यान संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करू शकतात आणि प्रशासनाला असेल पोलीस प्रशासनाला हे कळायला हवं अनुभवावरून की आज दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी
तर ती लोक बाजारात खरेदीसाठी जातील, कारण लोकांना पुढचे 15 दिवस काय भेटेल नाही भेटेल याची भीती लोकांच्या मनामध्ये, लोकांमध्ये एक पॅनिक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे. प्रशासनाने जर काळजी घेतली तर लोक या ठिकाणी येणार नाही, मोठा बंदोबस्त ठेवला तर लोक या ठिकाणी फिरकणार नाही. प्रशासन कुठेतरी गाफील आहे आणि त्यामुळे या पद्धतीने गर्दी औरंगाबाद असेल किंवा राज्यभरात दिसते. अगदी बरोबर सिद्धार्थ. आणि मात्र या सगळ्यांवरती लगाम लावणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव काही घेणार नाही. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. जाधव मंडई औरंगाबाद मधली, आणि तिथे लॉकडाऊनच्या भीतीनं जी काही मोठी गर्दी फळं भाज्या किंवा अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी झालेली आहे त्याची ही दृश्य. औरंगाबादकरांना सपशेल कोरोनाचा आणि या सगळ्या नियमांचा विसर पडल्याचंच दिसतंय. आता बातमी राज्यात लागणाऱ्या कडक लॉकडाऊन संदर्भातली. कारण राज्यात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेण्यात आलाय आणि मुख्यमंत्री या संदर्भात आज घोषणा करू शकतात. आज रात्री 8 वाजता मुख्यमंत्री घोषणा करतील अशी शक्यता आहे. तसंच लॉकडाऊन मधली आता नवी नियमावली सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे. राज्यामध्ये इयत्ता 10वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, मात्र इयत्ता 12वीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत असं सांगण्यात आलंय. राज्यातल्या परिस्थितीवर मंत्रिमंडळ बैठकीत काल चर्चा झाली आणि यानंतर आता मुख्यमंत्री आपला निर्णय आज जाहीर करतील. त्यामुळे आज मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करतात याकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. या बैठकीनंतर काल मंत्र्यांनी लॉकडाऊन संदर्भात काय काय प्रतिक्रिया दिली आहेत माहिती दिली ऐकूयात. कठोर लॉकडाऊन करण्याचा निर्णय हा उद्या रात्री 8 वाजेपासून घ्यावा अशा पद्धतीचा आग्रह सगळ्या मंत्रिमंडळांनी मुख्यमंत्र्यांनाही केलेला आहे. मुख्यमंत्री त्याबाबतची अंतिम घोषणा करतील. त्यात एक नक्कीच आहे की आता ज्या काही गोरगरीब लोक असतात, मोलमजूर करणारे लोक असतात, तर त्यांच्यावरच्या ज्या प्रॉब्लेम्स येतील तर त्यांना एक्झॅक्टली कशा स्वरूपाने आपण त्यांचं मॅनेजमेंट करायचं तर त्याबाबतीतला विषय हा आज उद्यामध्ये ठरवण्यात येईल. ज्या वेळेला निर्बंध कडक कुठले करायचे याची चर्चा आज बऱ्याच अंशी झालेली आहे. फक्त या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच हा निर्णय जाहीर करावा लागतो आणि तो मुख्यमंत्री जाहीर करतात. त्यामुळे मुख्यमंत्री आपली भूमिका जाहीर करतील. जी SOP उद्या जाहीर होऊ शकेल मुख्यमंत्री जाहीर करतील ती शेवटची फायनल SOP असेल. मग आजचे SOP रद्द होऊन जाईल. ही जर ब्रेक चेन ब्रेक करायची असेल तर आपल्याला कठोर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही आणि मुख्यमंत्री महोदय उद्या तो निर्णय जाहीर करतील. त्यामुळे आज रात्री मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच. आपणही त्याचा पाठपुरावा करूच किंवा त्याबद्दलची माहिती घेऊच. मात्र एक छोटासा ब्रेक इथे घेतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा News 18 लोकमत. ब्रेक नंतर स्वागत. आणि एक महत्वाची बातमी आहे. FDA आयुक्त अभिमन्यू काळे यांची काल तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी आता परिमल सिंग यांच्याकडे FDA आयुक्तपदाची सूत्रं सोपवण्यात आली आहेत. रेमडेसिवीर प्रकरण त्यांना चांगलंच भोवलंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्यावर काल कारवाईची मागणी करण्यात आली होती. कालच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी ही मागणी केली. अभिमन्यू काळे यांनी दिलेल्या पत्रावर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर तडकाफडकी बदलीची कारवाईची मागणी करण्यात आली. पण त्यांना FDA मधनं बाजूला काढण्यात आली अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली. FDA अधिकारी श्री अभिमन्यू काळे जबाबदार होते हे मी कॅबिनेटमध्ये निदर्शनास आणून दिलं आणि कॅबिनेटचे सर्व महत्वाचे मंत्री, अगदी त्यांचे मंत्रीसुद्धा शिंगणे साहेब यांना मी विचारलं, साहेब यांना काढायचं का, ते स्वतः म्हणाले की आवाज उचलूया आपण सगळे कॅबिनेटमध्ये आणि याला काढायला पाहिजे. तशी कारवाई केली. महाराष्ट्रामध्ये रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय. पण जालन्यामध्ये आजपर्यंत ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झालेला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे स्वतः राज्याचे आरोग्य मंत्री असल्यामुळे कोविडच्या बिकट काळात देखील जालन्याची आरोग्य यंत्रणा अद्याप सक्षमपणे कोरोनाशी दोन हात करत असून टोपे हे जालनाकरांसाठी संजीवनीच ठरत आहेत. त्यांच्याशी यासंदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील यांनी. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली. दरम्यान या संदर्भात शासन आणि प्रशासन नेमकं काय करतो या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री राज टोपे. सर, सर्वात अगोदर तर आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, परंतु आरोग्यमंत्री या नात्याने तुमच्यावरती राज्याच्या पालकत्वाची जबाबदारी ही कशा प्रकारे पार पाडताय तुम्ही?
नाही, एक मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की जिल्ह्यामध्ये आरोग्यमंत्री या नात्याने, म्हणजे राज्याचं आरोग्यमंत्री या नात्याने आणि जिल्ह्याचं पालकमंत्री या नात्याने काम करत असताना एक खात्रीपूर्वक विषय नक्की सांगेल की अगदी पहिल्या दिवशीपासून आम्ही इथं स्वतंत्र कोविड हॉस्पिटल केलं, कधीही बेडची संख्या कमी नव्हती, नाही राहणार याची दक्षता घेतलेली आहे. डॉक्टर्स आणि कोविडच्या संदर्भातील ज्या रिक्त जागा आहेत त्या आम्ही भरलेल्या आहेत. लागणारे सगळे औषधोपचार आणि संपूर्ण व्यवस्था आम्ही केलेली आहे. व्हेंटिलेटर्सची कुठेही कमी नाही आहे आणि असलेला जो काही ऑक्सिजनचा पुरवठा आहे त्याच्या संदर्भात लागणारे लिक्विड ऑक्सिजनच्या टँक्स आहेत त्या आम्ही उभ्या केलेल्या आहेत, खूप अगोदर ॲडव्हान्समध्ये उभ्या केलेल्या आहेत. आता आम्ही काही तालुक्यांमध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट सुद्धा आम्ही त्या ठिकाणी टाकत आहोत. त्यामुळे मला एक विश्वास आहे की जिल्ह्यामध्ये साधन सामुग्रीची नक्कीच आम्ही कमी पडू देणार नाहीत. हे नक्कीच आहे की संसर्ग वाढत आहे, संख्या वाढत आहे, त्यामुळे बेड्सवर ताण पडतो आहे. आम्ही आजच नवीन 200 बेडचं अग्रेसन भवन नावाचं जालन्यामध्ये ॲडिशनल ऑक्सिजन बेड्सचं जे एक एक्सपान्शन आम्ही हॉस्पिटलचं गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं केलेलं आहे. आणि एक नक्की आहे की आम्ही सगळं लक्ष ठेवले. मी काल अक्षरशः 4 तास 5 तास बैठक घेतली. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये अधिक चांगलं प्रशासन कसं राहील, गुड गव्हर्नन्स कसं राहील, टीमवर्क कशी राहील, त्यांच्या काय अडीअडचणी आहेत त्या सगळ्या समजून घेतल्या. डॉक्टर्सचे राऊंड झालेच पाहिजे हे त्यांना या त्यानिमित्ताने सांगितलं. नर्सेसनी कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण काळजी घेतली पाहिजे. अगदी प्रत्येक माणसाला साध्या वॉर्ड बॉय पासून तर MPW पर्यंत सगळ्या लोकांना आपापल्या कामाची टोटल माहिती दिली पाहिजे आणि त्यांच्याकडून ट्रेनिंग करून व्यवस्थित काम करून घेतलं पाहिजे अशा सगळ्या छोट्या मोठ्या सूचना दिलेल्या आहेत. हे होते जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे. जे आरोग्यमंत्री या नात्याने राज्याचे पालकत्व सांभाळत जिल्ह्याचे पालकत्व देखील योग्य प्रकारे सांभाळत आहे, ज्यामुळे जालनेकरांना पालकमंत्र्यांच्या रूपाने कोविडच्या या बिकट परिस्थितीतून नव संजीवनी मिळाली आहे असे म्हटलं अतिशयोक्ती ठरणार नाही. विजय कमळ पाटील, News18 लोकमत, जालना. तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातली ही परिस्थिती वारंवार आम्ही तुमच्या समोर आणतोय आणि इतरही महत्वाच्या बातम्या पाहत राहूच. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा News18 लोकमत.